नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एम पी सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो आहे. आपल्या चालू घडामोडींची जी सिरीज चालू आहे यामधील हा आज 7 फेब्रुवारी 2018 रोजीचा चालू घडामोडींचा विश्लेषण आहे. फार महत्त्वाच्या बातम्या आज आहे. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळाची बैठक जी झाली, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बरेचसे निर्णय हे राज्याबद्दल घेण्यात आलेले आहेत. तसेच पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुद्धा बातम्या यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. जसं जो मालदीवमध्ये पेच प्रसंग आहे त्याबद्दलची बातमी आपण यामध्ये काही घेतलेली आहे. आणि एक घोषणा अशी करायची होती की पोलीस भरतीच्या जागा ज्या आहेत ह्या निघालेल्या आहेत. बरेच दिवसापासून ज्याची मुले वाट बघत होती पोलीस भरतीच्या जागा, जवळपास सर्व जिल्ह्यांमधील जे 35 केंद्र आहेत याच्या सर्वाच्या जागा निघालेल्या आहेत. त्याबद्दलचा एक व्हिडिओसुद्धा जो आहे तो आपण अपलोड केलेला आहे. तर पोलीस भरतीची तयारी कशी करावी या संदर्भात आपण इथे 1-2 दिवसामध्ये एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड करणारच आहोत. तर तुम्ही फॉर्म वगैरे कसा भरायचा यासाठी किंवा जागा कुठे आहे, कुठल्या वेबसाईटवरती जायचं त्याबद्दल तो व्हिडिओ तुम्ही एक वेळा बघून घ्या. तर लगेच आपण आपल्या ज्या चालू घडामोडीच्या सिरीजला सुरुवात करूया. काल आपण ही बातमी घेतली होती की मालदीवमध्ये 15 दिवसांची आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि सरकार यांच्यामध्ये जो तणाव आहे हा पराकुटीला गेला होता. त्यामध्ये मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी 15 दिवसाची आणीबाणी जाहीर केली होती. तर या ज्या आणीबाणीनंतर तेथील मादी अध्यक्ष जे आहेत त्यांनी भारताकडे लष्करी मदतीची याचना केलेली आहे. तर मालदीवमध्ये जो पेच प्रसंग निर्माण झाला होता तेथील माजी अध्यक्ष मोहम्मद नाशीद यांनी भारताने यात राजनैतिक व लष्करी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. सध्याचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशात आणीबाणीची घोषित केली असून वरिष्ठ न्यायाधीशांनासुद्धा अटक करण्यात आलेली आहे. आपल्याला माहीत आहे भारताच्या दक्षिणेस असलेलं हिंदी महासागरामधील मालदीव बेटे आहेत आणि मालदीव जो आहे हा सार्कचा सुद्धा एक भाग आहे. तर या देशामध्ये गुरुवारपासून राजकीय गोंधळ सुरू आहे. 9 विरोधी नेत्यांची अटक ही राजकीय हेतूने प्रेरित असून त्यांची सुटका करण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाने केले होते आणि त्याच्या विरोधात त्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही, त्यामुळे माले येथे निषेध मोर्चेसुद्धा निघाले होते. तर त्यानंतर तेथे आणीबाणी ही जाहीर करण्यात आली होती, घोषित करण्यात आली होती. 15 दिवसांची आणीबाणी होती. माजी अध्यक्ष मोमून अब्दुल गयूम यांनी विरोधकांची बाजू घेतल्याने त्यांनासुद्धा आता नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. माले जी आहे ही राजधानी आहे मालदीवची. नशीद यांना मालदिवियन डेमोक्रॅटिक पक्ष कोलंबोतून काम करीत असून त्यांनी भारताकडे मदतीची याचना केली आहे. आणि पक्षाच्या निवेदनात नाशिद यांनी म्हटलं की भारत सरकारने दूत पाठवावा, लष्करी हस्तक्षेप करावा, तसेच न्यायाधीशांची व राजकीय कैद्यांची सुटका करावी. यामीन यांनी बेकायदेशीरित्या लष्करी कायदा लागू केल्याचे नौशीद यांनी म्हटलं आहे. तरी तिथे एक परिस्थिती आलेली आहे, त्यामुळे आणीबाणी आहे त्यामध्ये भारत हस्तक्षेप करू शकतो का याबद्दल आपल्याला भविष्यात माहिती पडेलच. त्यानंतरची बातमी सौदी अरेबिया संदर्भात. सौदी अरेबिया आता सौर ऊर्जा निर्मितीचा प्रस्ताव सौदी अरेबियाने ठेवला आहे. आपल्याला माहिती आहे खाडी देशांमध्ये असलेला सौदी अरेबिया हा मुख्यत्वे तेलाचं जे आहे खनिज तेलाच्या निर्यातीवर अवलंबून होता. आता खनिज तेलासोबतच अपारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे तो वळत असून 2018 6-7 नवे सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचे उद्देश जे आहे हे सौदी अरेबियाने समोर ठेवलेले आहे. त्यासाठी $7 अब्ज गुंतवणूकसुद्धा केली जाणार आहे. या राजवटीने सौदीची जी तिथे राजवट आहे त्यांनी ACWA पॉवर नावाच्या कंपनीशी संपर्क केला असून त्यांच्या मदतीने मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवलेला आहे. त्यासाठी $300 दशलक्ष गुंतवणूकसुद्धा केली जाणार आहे आणि त्याद्वारे 2 लाख घरांना वीज पुरवठा होणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की सौदी अरेबिया म्हटलं तर मुख्य वाळवंटी भाग इथे आहे. ऊन जे आहे इथे जास्त प्रमाणात असतो, सूर्यप्रकाश जो आहे हा जास्त प्रकारे तिथे येतो. तर या भागामध्ये जर सौर ऊर्जाचा उपयोग जर केला तर बरीचशी वीज जी आहे ही इथे निर्माण होऊ शकते. त्याद्वारे बरंचसं जे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे त्याद्वारे तेथील खर्च जो आहे वीज बनवण्याचा खर्च हा कमी होऊ शकतो. तर 2023 एकूण ऊर्जेपैकी 10% ऊर्जा जी आहे सौर ऊर्जेतून मिळवण्याचं जे उद्दिष्ट आहे हे सौदी अरेबियाने स्वतःसमोर ठेवलेलं आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. घनकचरा व्यवस्थापन प्रश्नावर सुनावणीच्या वेळी अपूर्ण प्रतिज्ञापत्रावरून केंद्र सरकारला त्यांनी फटकारलं. सुप्रीम कोर्टामध्ये 2 जज जे होते, न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या न्यायपीठाने
आम्ही कचरा वेचक नाही हे लक्षात ठेवा अशा खड्या शब्दामध्ये केंद्र सरकारच्या वकिलांना जे आहे हे खडसावलेलं आहे. देशातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत अपूर्ण माहिती असलेलं 845 पानांचं भलमोठं प्रतिज्ञापत्र जे आहे केंद्र सरकारने सादर केलं होतं त्याच्या विरोधात जे सर्वोच्च न्यायालय जे भडकलं असून आम्ही कचरा वेचक नाही हे ध्यानात घ्या अशा शब्दात त्यांनी फटकारलं होतं. हा जो मुद्दा काय आहे तर जो कचरा जो निर्माण होतो कचरा जो निघतो त्याचं व्यवस्थापन जे आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार राज्यस्तरीय सल्लागार समित्या स्थापन केल्या आहेत की नाही याबाबत 3 आठवड्यांचा तक्ता सादर करण्यास सांगितलं होतं. कुठल्या तारखेला सल्लागार मंडळ राज्यांनी स्थापन केली त्याचे सदस्य कोण आहेत किंवा त्याच्या किती बैठका झाल्या याचीही विचारणा यामध्ये केली गेली होती यावर केंद्र सरकारच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यावर न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले त्यावर सरकारी वकिलांची जी भंभेरी उडाली त्यावरच सर्वोच्च न्यायालयाने मग त्यांना फटकारलं होतं. 22 राज्यांकडून आम्ही सल्लागार मंडळ स्थापनेबाबत माहिती घेतली आहे असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला होता. ज्यात काहीच नाही असे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा काही उपयोग नाही असं म्हणत त्यावरती सरकारवरती सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. राज्याचा काल राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बरेच निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये वस्त्रोद्योग उद्योगाचं जे वस्त्रोद्योग धोरण आहे हे जाहीर करण्यात आलं आणि त्याद्वारे 1,000,000 रोजगार निर्मिती करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं. महाराष्ट्रात 2018 ते 2023 या 5 वर्षामध्ये 36,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून 1,000,000 नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या वस्त्रोद्योग धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली आणि त्यासाठी 4,649 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. वस्त्रोद्योग धोरण जे आहे हे मेक इन महाराष्ट्र या संकल्पनेतून पुढे नेण्यात यावे असं ठरलं असून त्याद्वारे रेशीम उद्योगाचे कापूस उद्योगाचे बळकटीकरण रेशीम उद्योगाचे पुनरुज्जीवन व अपारंपरिक तंतुनिर्मिती क्षेत्रावर भर देण्यात येईल. या धोरणामुळे राज्यातील विभागीय असंतोल दूर होण्यास मदत होणार आहे अशी अपेक्षा सरकारला आहे. तर यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याला जास्त दर देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. जास्तीत जास्त संधी विदर्भ व मराठवाड्यात विकसित करण्यात येईल असं यामध्ये म्हणण्यात आलं होतं. तसेच कापूस रेशीम लोकर आणि अपारंपरिक सूत जे केळी बांबू घायपात नारळकाथा यापासून तयार केलं जातं अशा उद्योगातून 1,000,000 नवीन रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये प्रोसेसिंग टेक्निकल टेक्सटाईल निटिंग होजियर आणि गारमेंट उद्योगाला 45%, सूतगिरणी जिनिंग प्रेसिंग उद्योगाला 25% भांडवली अनुदान हे देण्यात येणार आहे. तर हे लक्षात असू द्या जे इतर प्रोसेसिंग टेक्निकल टेक्सटाईल निटिंग होजिनरी गारमेंट याला 45% अनुदान तर सूतगिरणी आणि जिनिंग प्रोसेसिंगला 25% भांडवली अनुदान देण्यात येण्याचं ठरवण्यात आलं आहे. यासोबतच अवकाश व संरक्षण उत्पादन धोरणसुद्धा ठरवण्यात आलं असून यामध्ये $200 कोटी गुंतवणूक अपेक्षित आहे आणि या भागामध्ये सुद्धा 1,00,000 रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा मंत्रिमंडळाने ठेवली आहे. राज्याचे अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण जाहीर करण्यात आले असून या धोरणात राज्यात येत्या 5 वर्षात $200 कोटी गुंतवणूक आकर्षित केली जाईल आणि त्यातून 1,00,000 रोजगार हे निर्माण होतील असं सांगण्यात आलं आहे. लघु व मध्यम उद्योगांना भांडवल उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनातर्फे 1,000 कोटी रुपयांचा निधी उभा करण्यात येणार आहे. राज्यामधील पुणे नागपूर अहमदनगर नाशिक आणि औरंगाबाद इथे संरक्षणविषयक उत्पादनांची विशेष निर्मिती स्थळे स्थापन केली जाणार आहे आणि या धोरणाच्या माध्यमातून विमानांची देखभाल दुरुस्ती व परिचालनाचे नागपूर हे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. तर नागपूरला विमानांचे देखभाल दुरुस्ती आणि परिचालनाचे केंद्र जे आहे विकसित करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये एक मोठा जो प्रोजेक्ट आहे कार्गो हब जो आहे हा नागपूरमध्ये निर्माण होतो आहे. त्यानंतर मिहान हा जो प्रोजेक्ट आहे जो आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी आंतरराष्ट्रीय सामान वाहतुकीसाठी हब जो आहे हा तिथे निर्माण केला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अवकाश व संरक्षण उत्पादन धोरण जे आहे 2018 हे मंजूर करण्यात आलं. जागतिक अवकाश उद्योग हा सुमारे 1,00,000 कोटी $1,00,000,000 इतका आहे आणि दरवर्षी त्यात 3 ते 4% वाढ होत जाते. भारतासारख्या या वृद्धीचा बहुतांश भाग हा भारतासारख्या विकसनशील देशाच्या बाजारपेठेच्या
विस्तारामुळे साध्य होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असून हवाई वाहतूक उद्योग हा जगातील अव्वल 10 देशांमध्ये समाविष्ट असून त्याचे आकारमान हे जे आहे हे 1600 कोटी अमेरिकन डॉलर इतकं असून भारताची हवाई वाहतूक 2020 दुप्पटीने वाढून विमानांची संख्या 1000 इतकी होणे अपेक्षित आहे. या धोरणाच्या माध्यमातून पुणे, नागपूर, अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद येथे संरक्षणविषयक उत्पादनांची विशेष निर्मिती स्थळे जी आहे ती स्थापन करण्यात येणार आहे. याद्वारे यामध्ये निधीसाठी MIDC म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ज्यालाच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असं म्हणण्यात येतं, याद्वारे अंशदान देण्यात येणार आहे. ही जी बातमी आहे अवकाश खुले या नावातून देण्यात आलेली आहे. 5 वर्षामध्ये 200 कोटीची त्यामध्ये गुंतवणूक होणार आहे आणि महाराष्ट्रात 1 लाख कोटींची निर्मिती उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात येणार असून स्थानिक उत्पादनास चालना देणे यामुळे शक्य होणार आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा जी आहे ही 26% वाढून 49% करण्यात आली असून आयातीचे प्रमाण कमी करून राज्यांच्या क्षमता व संसाधनांचा पुरेपूर वापर करताना यामध्ये अविकसित भागात उद्योग स्थापन करण्यासाठी राज्याद्वारे प्रोत्साहन हे देण्यात येणार आहे. एक अजून निर्णय जो घेण्यात आला तो मुंबई जागतिक फिटनेस हब तयार करण्यात येण्यासाठी घेण्यात आलेला आहे. बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स क्षेत्रात फायनान्शियल टेक्नॉलॉजी सेंटर, ज्याला फिनटेक असं म्हटलं जातं, फिनटेक जागतिक स्तरावर महत्त्व वाढले असून राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रात फिनटेक हब हा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात स्वतंत्र फिनटेक धोरण राज्य सरकारने जाहीर केले असून राज्यात पुढील 3 वर्षात 300 स्टार्टअप कंपन्या फिनटेकच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. फिनटेकसाठी सवलतीमध्ये जे आहे सवलतीत FSI तसेच अन्य प्रोत्साहन योजनाही जाहीर करण्यात आलेल्या आहे. तर FSI म्हणजे काय, याला फ्लोअर स्पेस इंडेक्स असं म्हटलं जातं. जर आपल्याकडे 1000 स्क्वेअर फीटची जागा असेल आणि त्यामध्ये आपल्याला 1 FSI मिळाला तर त्यामध्ये आपण बांधकाम जे आहे ते 1000 स्क्वेअर फीटचं करू शकतो. जर आपल्याला FSI 2 मिळाला तर 1000 मोकळ्या जागेवरती आपण 2000 स्क्वेअर फीटचं बांधकाम करू शकतो. जो कृषी क्षेत्र आहे तिथे मध्ये 0.33 FSI असतो, म्हणजे 1000 स्क्वेअर फीटवरती आपण फक्त 333 स्क्वेअर फीटचं बांधकाम करू शकतो. तर शहरी क्षेत्रामध्ये FSI जो हा जास्त असतो तर ग्रामीण भागामध्ये हा कमी असतो. FSI ही संज्ञा गृहनिर्माण क्षेत्रामध्ये आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर मुंबई महानगर प्रदेशामध्ये उभारले जाणारे फिनटेक हे जगातील पहिल्या 5 क्रमांकातील असेल या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तर हे दृष्टिक्षेपात आलेलं आहे. फिनटेक हबसाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण बघून घेऊया. 3 वर्षात किमान 300 स्टार्टअप उभारण्यात येणार. स्टार्टअप कंपनीसाठी 25 कोटी रुपयांपर्यंतची वार्षिक उलाढाल असणे आवश्यक आहे. 3 वर्षात स्टार्टअपकरिता किमान 200 कोटींचा निधी पुरवठा करण्यात येईल. राज्य सरकार 3 वर्षात 250 कोटींचा फिनटेक निधी निर्माण करणार आणि या धोरणांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक उपलब्ध करण्यात येणार आहे. ज्याला FSI म्हणतो, अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक, फ्लोअर स्पेस इंडेक्स हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रिकल व्हेइकल धोरण जे आहे हे सुद्धा काल मंत्रिमंडळाने जाहीर केलं. या अंतर्गत विजेच्या तंत्रज्ञानावरील वाहने दळणवळण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवित आहेत. त्या वाहनांमुळे पेट्रोलियम पदार्थांचा वापर कमी होण्याबरोबरच प्रदूषणसुद्धा कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेला जो 2030 इलेक्ट्रिकल व्हेइकल नेशन असं स्वप्न जे केंद्र सरकारने समोर ठेवलेलं आहे, विजेच्या वाहनांवरती चालणारा देश हे स्वप्न ठेवलं आहे. यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती आणि वापराला महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेइकल धोरणास प्रोत्साहन देणारं जे एक धोरण जे आहे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये या धोरणाचा कालावधी 5 वर्षाचा राहणार असून या कालावधीत 25,000 कोटींची गुंतवणूक आणि त्याद्वारे 1 लाख नोकऱ्यांचे ध्येय जे आहे हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. त्यासाठी इलेक्ट्रिकल वाहने खरेदी करणाऱ्यांनाही अनुदान दिले जाणार आहे. केंद्र सरकारने 2030 इलेक्ट्रिकल व्हेइकल नेशन घडवण्याचा निर्धार घेतला असून नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लान NEMP नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लान
याद्वारे 2020 पर्यंत 60 लाख इलेक्ट्रिक हायब्रिड वाहने रस्त्यावर आणण्यात येणार आहे. नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅन याच्या अंतर्गत 60 लाख वाहने जी आहे ही इलेक्ट्रिक आणि हायब्रिड. आता हायब्रिड वाहन म्हणजे काय असतं? जे पेट्रोल डिझेलद्वारे सुद्धा चालू शकतं आणि विजेद्वारे सुद्धा चालू शकतं त्यांना हायब्रिड वाहने असं म्हणतात. केंद्राच्या या भूमिकेस अनुसरून राज्य सरकारने आपलं नवीन धोरण चालू केलं असून या धोरणानुसार राज्यात नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 5 लाखांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. सोबतच इलेक्ट्रिक वाहने, त्यांचे सुटे भाग, बॅटरी चार्जिंगची उपकरणे यांचे उत्पादन आणि सुट्या भागांचे एकत्रीकरण उपक्रम सर्वांसाठी 25,000 कोटी रुपयांची जी आहे ही गुंतवणूक अपेक्षित ठेवण्यात आलेली आहे. तसेच विजेवरील वाहने चार्ज करण्यासाठी लागणारी वीज जी आहे ही सुद्धा निवासी दराने आकारण्यात येणार आहे. आपल्याला माहीत असेल जी आपण रेसिडेन्शियल वीज वापरतो निवासी वाहनांची विजेचे दर जे आहेत हे कमी आहेत, तर जे व्यावसायिक दर आहेत हे व्यावसायिक दर जे आहेत हे जवळपास दुप्पटीच्या आसपास असतात. जर आपल्या घरचं इलेक्ट्रिक बिलचं जर आपल्याला 7 रुपये युनिट पडत असेल तर व्यावसायिक विजेचं जे आहे जवळपास 14 रुपये आणि तर औद्योगिकचं त्याहीपेक्षा जास्त दराने विजेचं युनिट पडतं. तर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंट करण्यासाठी निवासी दराने जो दर आहेत ते आकारण्यात येणार आहे. वाहने चार्ज करण्यासाठी पेट्रोल चार्जिंग स्टेशन जे आहे ते पेट्रोल पंपाच्या ठिकाणी उभारण्याची मुभा देण्यात येणार आहे. दुचाकी, तीनचाकी, कार आणि बसेससाठी चार्जिंग केंद्रांच्या उपकरणे यंत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रति स्टेशन 10 प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यात जे नोंदणी होतात वाहने, या नोंदणी होणाऱ्या पहिल्या 1 लाख इलेक्ट्रिक वाहनांसाठी ज्यामध्ये 70,000 दुचाकी वाहने असतील, 20,000 तीनचाकी वाहने असतील तर 10,000 चारचाकी वाहने असतील यांच्या खरेदीसाठी अनुदानसुद्धा दिलं जाणार असून हे अनुदान वाहनांच्या मूळ किमतीवर 15% असणार आहे. म्हणजे दुचाकीसाठी 5,000 रुपये, तीनचाकीसाठी 12,000 रुपये तर कारसाठी 1,00,000 रुपयेप्रमाणे कमाल मर्यादेपर्यंत याची मर्यादाही ठेवण्यात आलेली आहे. तसेच रस्ते कर नोंदणी शुल्कातून इलेक्ट्रिक वाहनांना माफीसुद्धा यातून दिली जाणार आहे. तर महाराष्ट्रामधील मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नागपूर आणि नाशिक या 6 शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर प्रथम करण्याचे या धोरणामध्ये नमूद करण्यात आले आहे. तर कुठल्या शहरांमध्ये होणार आहे? मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नागपूर आणि नाशिक या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग हा करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील बातमी, जी आशियाई बॅडमिंटन सांघिक स्पर्धा चालू आहे यामध्ये भारताने हाँगकाँगवर मात केली आहे. महिला संघाने हाँगकाँगवर मात केली तर भारतीय पुरुष संघाने फिलिपिन्सचा 5-0 असा पराभव केला. महिला संघाने 3-2 असा हाँगकाँगचा पराभव केला. PV सिंधूने यामध्ये चांगला खेळ केला तर जी ऋत्विका शिवानीने निर्णायक लढतीमध्ये विजय मिळवून पुढील दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आधार संदर्भातील महत्त्वाची बातमी, आधार शब्द बराच गाजतो आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने सुद्धा आधारला नवीन शब्द म्हणून मान्यता दिलेली आहे. तर लॅमिनेशन केलेले आधार कार्ड आता बिनकामाचे ठरणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला UIAI आपण म्हणतो, ज्याला आधार आपण म्हणतो UIAI, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने याबाबत एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. लॅमिनेशन केल्यामुळे आधार कार्डाचा क्विक रिस्पॉन्स कोड ज्याला QR कोड आपण म्हणतो, बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो ज्यावेळी स्कॅन करतो तर डायरेक्ट वेबसाईटवरती आपल्याला आपलं सर्व काही दिसतं, किंवा आधार कार्डचा QR कोड जर आपण स्कॅन केला, QR कोडचे स्पेशल स्कॅनर येतात, तर तुमचा सर्व डेटा जो आहे हा यामध्ये या स्कॅनद्वारे आपल्याला डिस्प्ले होतो. तर जर त्याला आधार कार्डला लॅमिनेट केलं किंवा प्लास्टिकचं स्मार्ट कार्ड बनवलं तर तुमची परवानगी न घेता तुमचा सर्व माहितीचा डेटा जो आहे चोरीला जाऊ शकतो असे सांगून कंपनीने सावधानतेचा इशारा दिलेला आहे. UIDAI ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आधारबाबत ही महत्त्वाची बाब नमूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्लास्टिक किंवा PVC आधार कार्डाची गरज नाही, असे केल्याने QR कोड चालत नाही आणि अनधिकृत छपाईमुळे QR कोड निकामी होतो असे यामध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी म्हटलेलं आहे, UIDAI.
आपण मगाशी जी बातमी एक बातमी घेतली की हवाई वाहतूक जी आहे दिवसेंदिवस वाढणार आहे, तर जगात दुबई विमानतळावर सर्वाधिक वर्दळ असते असे या सर्वेक्षणामध्ये माहिती करण्यात आलेली आहे. तर दुबई विमानतळामध्ये एकूण 8,82,00,000 प्रवासी हे प्रवास करतात, त्यापैकी 1,21,00,000 हे भारतीय प्रवासी असतात, तर 65,00,000 ब्रिटिश प्रवासी असतात. चीनी प्रवाशांची संख्या ही 22,00,000 आहे, तर 13,40,000 रशियन प्रवासी दुबईमध्ये प्रवेश करतात, तर 64,00,000 जे आहे ही सौदीतील प्रवाशांची संख्या यामध्ये आहे. ही जी बातमी आली आहे 2017 या विमानतळावर 8,82,00,000 प्रवाशांचे आगमन झाले, त्यापैकी 1,21,00,000 हे भारतीय होते. 2016 तुलनेत 2017 प्रवाशांच्या संख्येत 46,00,000 वाढ झाली आहे. दुबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या भारतीयांमध्ये सुद्धा वाढ झाली असून ही प्रवासी संख्या 2016 तुलनेत 5.4% वाढलेली आहे. विमानांची तुलना जर केली तर 2016 2017 विमानांची संख्या ही 10,000 कमी होती, परंतु विमानाने पूर्ण क्षमतेने जी पूर्ण क्षमतेने उड्डाण करत होती, त्यामुळे प्रवाशांची संख्या ही वाढली आहे. सरासरी प्रत्येक विमानात 223 प्रवासी प्रवास करीत होते. हा आकडा 2016 तुलनेमध्ये 60% जास्त होता. तर कार्गोमध्ये सुद्धा 2.4% वाढ होऊन माल जो आहे 26,00,000 टनांवर पोहोचल्याचे यावेळी सांगण्यात आलेले आहे. नॅशनल पार्कमधून 21 बिबटे बेपट्टा झाल्याची बातमी समोर आलेली आहे. बिबट्या आणि मानव संघर्षाच्या घटना ही जी आहे बिबट्यांची संख्या वाढण्याचं दर्शवते. या पार्श्वभूमीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात परिसरात केलेल्या अभ्यासात मात्र 2015 आढळलेले 21 बिबटे बेपत्ता असल्याची बातमी समोर आलेली आहे. 2016-15 तुलनेत 2017 बिबट्यांची संख्या अधिक दिसून आली असली तरी त्यावेळी आढळलेले बिबटे कुठे गेले हा प्रश्न समोर आलेला असून सध्याच्या अहवालानुसार उद्यान परिसरात 41 बिबटे असं सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटीद्वारे हा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये 2015 संरक्षण करण्यात आले होते आणि 2016 ते झालं नव्हतं. तर 2017 झालेल्या सर्वेक्षणामध्ये नवीन माहिती समोर आली असून यामध्ये 140 चौरस किलोमीटरच्या परिसरात 41 बिबटे आढळून आले आहेत. पहिल्या क्षेत्रात 24 तर दुसऱ्या क्षेत्रात 25 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. त्याद्वारे 19 एप्रिल ते 10 मे, 17 मे आणि 7 जूनच्या कालावधीत परीक्षण करण्यात आले. त्यात 15 नर आणि 23 मादी बिबटे आढळून आले होते. 2015 35 बिबटे सर्वेक्षणात आढळले होते. तर यावेळी 41 बिबट्यांपैकी 14 बिबटे जे आहेत ते 2015 आढळले होते. आता जे आहे ते 21 बिबटे जे आहेत हे वेगळे 21 बिबटे जे 2015 होते ते आता आढळून आलेले नाहीत. तर या महत्त्वाच्या घडामोडी होत्या मित्रांनो. या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. सोबतच आपले चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.